भारतीय लष्कराची जबाबदारी सलग दुसऱ्यांदा सह्याद्रीच्या खांद्यावरती आली आहे. मूळचे नागपूरचे असलेले मराठमोळे अधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्कर प्रमुख असतील. 30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपवण्यात येणार आहे. सध्याचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. नरवणे यांचा 28 महिन्यांचा कार्यकाळ हा 30 एप्रिल रोजी संपुष्टात येतो आहे आणि त्यानंतर मनोज पांडे हे आपला पदभार स्वीकारतील. मनोज पांडे हे नागपूरचे आहेत. लष्करामध्ये विविध पदांवरती त्यांनी काम केलं आहे. सध्याचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि मनोज पांडे दोघेही मराठी आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांच्या आई सुधा नरवणे या आकाशवाणीमध्ये वृत्त निवेदिका होत्या. विशेष म्हणजे मनोज पांडे यांच्या मातोश्रींनी देखील नागपूर आकाशवाणीमध्ये काम केलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.